Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our fifth lesson from your science book that name is Food Safety, and it is very important lesson to learn also and solve also. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपना होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तुमचा जो सेवन्थ स्टँडर्डचं बुक आहे जनरल सायन्सचं, त्यातला आपण फूड सेफ्टी हा लेसनचा एक्सरसाइज सोडणार आहोत. सो आज पूर्ण आपण एक्सरसाइज सोडायचं आहे. एकूण एक प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे, सगळे क्वेश्चन सोडवायचे. पण या लेसनला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपना होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण आमच्या सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला त्यामुळे सहज दिसतील आणि शिवाय आमचे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसेल. आणि सपना होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे बिंदास होऊन सबस्क्राईब करू शकता. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल, नेहमीचा प्रश्न आहे. पण तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात आणि खरंच खास आहात, कारण एका शिक्षकाला विद्यार्थ्यापेक्षा दुसरं काहीच प्रिय नसतं. त्याच्यामुळे मला छान वाटतं तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचून आणि तुमची उत्तरं ऐकून. तर आपण काय करूयात, आता फूड सेफ्टीचं जे क्वेश्चन आणि आन्सर आहे किंवा एक्सरसाइज आहे तुमचा, तो वन बाय वन मी हा सगळा तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहून लिहिलेले आहेत आणि मी तुम्हाला आता रीड करून दाखवणार आहे. तर सुरू करूयात आपण आता एक्सरसाइजला. So our first question is exercise, and the question is complete the following statements by using the correct option from those given below. म्हणजे हे सगळे काय स्टेटमेंट आहेत आणि आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. इरॅडिशन, डिहायड्रेशन, पाश्चरायझेशन, नॅचरल, केमिकल. तर आपण आता ऑप्शन निवडूयात. ड्राइंग द फूड ग्रेन्स फ्रॉम फार्म्स अंडर द हॉट सन इज कॉल्ड, सोपं उत्तर आहे डिहायड्रेशन, कारण सगळं पाणी त्यातलं निघून जातं, सुकून जातं ताणे. Materials like milk are instantly cooled after heating up to a certain high temperature. This method of food preservation is called pasteurization. So answer is pasteurization. Third, salt. Salt is a natural type of food preservation. Its answer is natural type of food preservation. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कधी खारवलेली वस्तू असेल तर ती जास्त काळ टिकते. व्हिनेगर इज अ केमिकल टाईप ऑफ फूड प्रिझर्वेशन. आता बऱ्यापैकी स्वयंपाकामध्ये व्हिनेगरचा वापर करतात, पण व्हिनेगर काय आहे, व्हिनेगर इज अ केमिकल टाईप ऑफ फूड प्रिझर्वेशन. सेकंड आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. हाऊ इज मिल्क पाश्चराइज्ड. आता मिल्क पाश्चराइज कसं होतं बघू. Answer, this method involves heating the milk to or other similar foodstuffs up to a certain temperature. Example, milk at 80 degrees Celsius for its minutes and cooling 15 minutes cool karal thevayacha and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and it keeps for a long duration. म्हणजे आलंय का लक्षात की this method involves heating the milk. दूध तापवायचं किती 80 डिग्री सेल्सिअसला आणि त्यानंतर ते 15 मिनिटात थंड झालं की लगेच त्याचं कुलिंग करायचं, त्याच्यामुळे त्याचे कुठलेही मायक्रोब्स नष्ट होऊन जातात. वाय शुड वी डू नॉट कन्झ्युम ॲडल्ट्रेटेड फूड मटेरियल्स. त्याचं उत्तर बघूयात आपण. द हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड, पुअर अँड रिच इज एंडेंजर्ड बाय फूड ॲडल्ट्रेशन. Different types of food adulterants affect our health in different ways. Some adulterants cause abdominal discomfort or poisoning, while some may affect the functioning of some organs if consumed over a longer period of time or even cause cancer. खूप फळं अशी असतात की जी परिपक्व नसतात, कच्ची असतात, पण त्यांना कुठले कुठले केमिकल वापरून ते ऍडल्ट केले जातात, ती वाढवली जातात, मोठी केली जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट प्रिकॉशन्स डू युअर पेरेंट्स टेक टू कीप फूड स्टफ सेफ. तुमचे आई बाबा काय काळजी घेतात पदार्थ चांगले करण्यासाठी, ठेवण्यासाठी. कीप फूड स्टफ्स इन ड्राय प्लेस, सगळ्यात महत्वाचं आहे. प्रिपेरिंग अँड कुकिंग रॉ मीट, पोल्ट्री, फिश अँड एग प्रोडक्ट्स, वॉश युअर हँड्स विथ वॉर्म वॉटर.
जे वेज खातात त्यांना सुद्धा हेच लागू पडतं. कुठलाही पदार्थ करत असेल तर हात स्वच्छ धुणं स्वयंपाकाची ती फार गरजेचं आहे. कीप रॉ मीट अँड देअर ज्युसेस अवे फ्रॉम अदर फूड इन द रेफ्रिजरेटर. कारण कसं असतं, बऱ्याच लोकांना सवय असते की सगळं एकत्र ठेवायची, मग सगळ्याचा सगळ्याला वास लागतो. सो इथे राहिलं माझं, हां, अदर फूड्स इन द रेफ्रिजरेटर. अवॉइड क्रॉस कॉन्टॅमिनेशन ऑफ पेरिशेबल फूड विथ द नॉन पेरिशेबल फूड. जसं की दूध झालं, दही झालं, हे खूप नॉन पेरिशेबल आहेत, टिकाऊ नाही आहेत. आणि मग जे पदार्थ टिकाऊ असतात, ड्राय असतात, त्यांना आपण सगळ्यांना एकत्र ठेवलं तर काय होणार आहे, सगळंच खराब होऊन जाणार. सो ते ठेवताना काळजी घेताना पण आपल्याला त्याची काळजी किंवा विचार केला पाहिजे की कुठे ठेवायचं. क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन डी एम, हाऊ डज फूड स्पॉइलेज ऑकर, विच आर द व्हेरियस फॅक्टर्स स्पॉइलिंग द फूड. म्हणजे काय की एखादे पदार्थ, खाण्याचे पदार्थ कसे खराब होतात, नष्ट होतात, आणि त्याच्या मागचं कारण काय. फूड स्पॉइलेज ऑकर ड्यू टू मेनी रिझन्स, खूप कारण आहेत त्याला. पहिलं कारण, द रॉंग अँड केअरलेस ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड स्टफ्स, इम्प्रॉपर हँडलिंग, स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन लीड्स टू मेजर स्पॉइलेज. मिल्क, मीट एक्सेट्रा हॅव ॲसिडिक ऑर अल्कलाईन कंटेंट्स विच गेट स्पॉइल्ड स्पून. फोर्थ आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम सराउंडिंग एअर, वॉटर अँड लँड एंटर द फूड अँड कॉज देअर डिटॉरिएशन. म्हणजे खराब व्हायला लागतं, हे सगळं पटकन खराब व्हायला लागतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन वुड यू यूज. तुम्ही कोणती मेथड वापराल फूड आता हे प्रिझर्व करायला, तर हे प्रत्येकाचं कदाचित वेगवेगळं उत्तर असू शकतं. इथे मी लिहिलं उत्तर बघा, हवं असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे पण उत्तर लिहू शकता. फॉर सम प्रोडक्ट्स आय वुड हॅव यूज फ्रीझिंग द फूड. काही पदार्थ असतात ना जे फ्रीज केले की ते बरे पडतात. जर ग्रीन पीज असतात, ग्रीन पीज फ्रीझरमध्येच हवेत, नाही तर ते बाहेर खराब होऊन जातात. ड्यू टू लो टेम्परेचर फ्रीजर्स, द बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स इन फूड मटेरियल्स आर स्लोड डाऊन, दस द फूड रिमेन्स अनस्पॉइल्ड फॉर अ लॉंगर पिरियड. नंतर आहे द यूज ऑफ नॅचरल प्रिझर्वेटिव्स लाईक सॉल्ट अँड शुगर अँड ऑइल. आपण लोणचं करतो, आपण काय करतो, मीठ टाकतो, तेल टाकतो त्याच्यामध्ये, किंवा चिंच असते टिकून ठेवायची असं आपण त्याला खारवतो, किंवा पाक तयार करतो वेगवेगळे ज्याच्यामध्ये पदार्थ ठेवतो. ते सगळं आपले नॅचरल प्रिझर्वेटिव्ह मेथड आहे. तुमची आणखीन कुठली वेगळी मेथड असेल तर आमच्यासोबत शेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन, व्हॉट शॅल वी डू. आपण काय करू शकतो किंवा काय करावे, असं जसं की आपण काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तुम्ही उत्तर लिहायचं आहे. देअर आर वेंडर्स सेलिंग अनकवर्ड स्वीटमीट्स इन ओपन प्लेसेस इन द मार्केट. म्हणजे बाजारात मिठाईवाला आहे आणि उघड्यावरती मिठाई विकतो, तर तुम्ही काय कराल आणि का केलं पाहिजे बरं. कारण असं बाजारात मिठाई विकली जातीये, शेजारीच कुठेतरी कुणीतरी शी केली आहे, शू केली आहे, त्याच्यावरच माश्या बसतात, किंवा गाई गुरं त्यांनी काही शी शू केली आहे त्याच्यावर माश्या बसतात, तेच खाणार बसताना आपण अगदी मिठक्या मारत खाणार, हे सगळं चुकीचं आहे, कुठेतरी थांबवलं पाहिजे. मग आपण काय करू शकतो, तर इथे मी उत्तर लिहिलं की वी शुड नॉट ईट अनकवर्ड स्वीटमीट्स इन ओपन प्लेसेस इन द मार्केट. सगळ्यात पहिलं आपण ते खायचंच नाही पदार्थाचे, खरंच खाऊ नका उघड्यावरचे पदार्थ, कारण खूप आजाराला निमंत्रण होतं. दुसरं आहे, दीज प्रोडक्ट्स ऑलवेज इन्फेस्टेड विथ हाऊस फ्ली फ्लाईज. मग तुम्ही म्हणाल की आम्ही नाही बाहेरचं खात, आम्ही घरात खातो, काहीच प्रॉब्लेम नाही, पण हाऊस फ्लाईज माशा ज्या असतात ना, ते सगळीकडे फिरत असतात, इकडून तिकडे इकडून तिकडे, त्यांना वास लागला किंवा त्यांना चिकट गोड असं काय असलं ना की त्या वास इतकं छळतात ना की आपण नको नको होतो बार. पाणी पुरी वाला इज सर्विंग द पाणीपुरी विथ अ डर्टी हँड. घाणेरड्या हाताने पाणीपुरीवाला पाणीपुरी वाढत असेल, काय करू. वी शुडंट ईट पाणीपुरी ऑन सच प्लेसेस. पहिले तर आपण खायचंच नाही तिथे. वी शुड टेल पाणीपुरी वाला टू क्लीन हिज हँड अँड ही मे इन्फेक्ट मेनी पीपल विथ सच कॉन्टॅमिनेशन. म्हणजे साथीच्या आजारांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करून आणखी लोकांनाच आजार होऊ शकतात, ते आपण त्याला सांगू शकतो की हात धुवून घे. सेकंड क्वेश्चन आहे, वी हॅव परचेस्ड अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात व्हेजिटेबल आणि फ्रुट्स घेतले, तर आम्ही काय करायचं बरं. तर वी कॅन मेक जॅम फ्रॉम फ्रुट्स. फ्रुटचा जॅम खूप छान होतं बरं का, खूप म्हणजे खूप छान होतं जॅम. नंतर वी कॅन मेक फ्रूट पुडिंग पण करता येतं मस्त. वी कॅन स्टोअर व्हेजिटेबल्स इन फ्रिज अँड ऑलवेज क्लीन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स बिफोर यूज. वी नीड टू प्रोटेक्ट फूड स्टफ्स फ्रॉम पेस्ट लाईक रॅट्स, कॉक्रोचेस,
एंड वॉल लिझार्ड्स एक्सेट्रा. और आपल्या घरामध्ये आपण बघतो की अगदी किती काही करा, झुरळ, पाली, नंतर कातील म्हणतो आपण, स्पायडर बोलतो किंवा पाली, हे सगळं असतंच आसपास फिरतं, यांना काय करू शकतो. तर द फूड स्टफ शुड बी स्टोअर्ड इन अ सेफ अँड क्लीन प्लेस. म्हणजे आपले अन्नपदार्थ आहे, जरी हे सगळं असले प्राणी अवतीभोवती, तरी आपण आपले अन्नपदार्थ स्वच्छ आणि चांगल्या जागी ठेवू शकतो. द प्लेस ऑफ स्टोरेज शुड बी क्लीन, प्रोटेक्टेड अँड कवर्ड. किपिंग देम इन अ रेफ्रिजरेटर ऑर फूड कबर्ड इज अ बेटर वे टू प्रोटेक्शन. म्हणजे फूड कोणाकोणाकडे कबर्ड असतो किंवा फ्रीज असतो, त्या ठिकाणी ठेवणे असते बरं. फाइंड द ऑड मॅन आउट. आता ऑड मॅन आउट तर खूप सोपं आहे तुमच्यासाठी, जसं की फाइंड द ऑड मॅन आउट, सॉल्ट, व्हिनेगर, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेंझर. तर हे सॉल्ट झालं, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेंझर, व्हिनेगर, तर याचं उत्तर आहे सॉल्ट, कारण हे सगळे सिंथेटिक आहे म्हणून मटेरियल. नंतर लाखी दाल, ब्रिक डस्ट अँड मेंटल एलो अँड टर्मरिक पावडर, म्हणजे टर्मरिक पावडर येणार. नंतर आहे बनाना, ऍपल, गुआवा अँड आलमंड. त्याच्यामध्ये काय येतं? आलमंड. कारण बनाना, ऍपल अँड गुआवा काय आहेत? हे सगळे फ्रुट्स आहेत. आणि हे काय आलमंड काय? ते बी आहे, फळाचं बी हे आलमंड असतं. नंतर आहे स्टोरिंग, फ्रीजिंग, सेटलिंग अँड ड्राइंग. तर फ्रीजिंग झालं, सेटलिंग झालं, ड्राइंग झालं, हे सगळे फूड प्रिझर्व्ह करायच्या गोष्टी आहेत. कशा करू शकतो? आणि स्टोरिंग म्हणजे ठेवण्याची गोष्ट, स्टोरिंग येणार आहे उत्तर. कम्प्लीट द चार्ट बिलो. आपला चार्ट कम्प्लीट करायचा, सिरियल नंबर होगा, फूड स्टफ, टर्मरिक पावडर आहे, ब्लॅक पेपर आहे, रवा आणि हनी. आता ह्याच्यातलं ब्लॅक पेपर, फूड स्टफ आणि हनी तुम्हाला पुस्तकात होतं. तुम्ही काय करणार? टर्मरिक पावडर, ब्लॅक पेपर, रवा आणि मेंथल येलो, म्हणजे ऍडल्ट्रेशन काय काय भेसळ करतात, तर मेंथॉल येलो टर्मरिक पावडर मध्ये टाकतात. ब्लॅक पेपरमध्ये सीड पपया टाकतात. तुम्हाला खोटं वाटेल, अरे काय बोलताय, पण खरंच आहे, पपईच्या बिया टाकतात मस्त सुकवून ब्लॅक पेपरच्या नावाखाली आणि आपण खातो मिटक्या मारत. रवा, रव्यामध्ये आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचे जे कण असतात ते टाकले जातात रव्यामध्ये. नंतर हनी म्हणजे मधामध्ये काय टाकतात, वॉटर ऑफ जॅगरी म्हणजे गुळाचं पाणी करून टाकतात, इतकी भेसळ चालती सध्या. सिक्स क्वेश्चन आहे, एक्सप्लेन why this happens and suggest possible remedies. म्हणजे का असं घडलंय आपण सांगायचंय आणि त्यासाठी आपण काय करू शकतो हेही सांगायचंय. क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड काय करू शकतो? तर क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड हॅपन्स बिकॉज ऑफ युझिंग रॉंग मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. चांगल्या क्वालिटीचं अन्नपदार्थ वाया का जातात? कारण ते नीट साठवले जात नाही. रेमेडी काय करू शकतो याला, म्हणजे याला उपाय काय करू शकतो? फाइंडिंग आउट द फॅक्टर्स दॅट आर कॉजिंग फूड स्पॉयलेज, म्हणजे असे कोणते घटक आहे ज्याच्यामुळे फूड स्पॉयलेज होतं. द रॉंग प्रॅक्टिसेस इन द किचन अबाउट स्टोरेज अँड कुकिंग ऑफ फूड शुड बी चेंज. आपल्याकडे किचनमध्ये वेगळ्या पद्धतीने अन्न शिजवलं जातं, आपल्या सगळ्यांच्या आई सुंदर स्वयंपाक करतात, पण अन्न शिजवण्याच्या काही पद्धती आहेत वैज्ञानिक दृष्ट्या, त्या करणं फार गरजेचं आहे. रॉंग प्रॅक्टिसेस नको आहेत. प्रॉपर हँडलिंग ऑफ द फूड, प्रॉपर हँडलिंग ऑफ द फूड शुड बी चेंज्ड. म्हणजे फूडला हँडलिंग जे असतं आपलं, आपण कशा प्रकारे हाताळतो ते पण फार महत्वाचं आहे. प्रॉपर हँडलिंग ऑफ द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स व्हाईल ब्रिंगिंग देम फ्रॉम द मार्केट. म्हणजे टोमॅटो घ्यायचे, मस्त संत्री घ्यायची, मस्त अंडी घ्यायची, सगळं छान घ्यायचं आणि त्याच्यावर मोठे मोठे कांदे टाकायचे, बटर टाकायचे असे मोठे. मग आपल्याला विचारते, यार तू किती शिकलायस? मग हा खूप शिकलायस का? मग हे असंच होणार, असं काहीतरी ऐकायचं नाही आपल्याला. त्यामुळे हँडलिंग फार व्यवस्थित आहे फळांचं. फळांना व्यवस्थितच वेगळ्या पिशवीतच घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कुठल्याही बाकी पदार्थांचा दाब पडणार नाही. नंतर आहे द कुक्ड राईस इज अंडरडन, म्हणजे झालाच नाहीये, तो शिजलेला भात थोडासा कच्चट आहे. मग आपण आता काय करू शकतो त्यासाठी? त्यासाठी आपल्याकडे एक काम आहे करण्यासारखं. द कुक्ड राईस इज अंडरडन वेन सफिशियंट वॉटर इज नॉट ॲडेड व्हाईल कुकिंग द राईस, देन इट मे रिमेन अंडरडन. रेमेडी काय करता येईल? Underdone rice may be steamed again after adding some water. ही रेमेडी आहे, थोडासा कच्चा भात राहिला त्याला त्याचं गॅसवर ठेवून 5 मिनिटांसाठी वाफवायचं, थोडस फण टाकून झालं काम. द वीट दॅट वॉज बॉट इज अ बिट मॉइस्ट. गहू आणलेत पण थोडेसे ओलसरे, काय करता येईल? मे बी कॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन रेनी सीझन वेट वीट माइट बी बिट मॉइस्ट. पावसात गोण्या येतात ना, मग अशा वेळेला थोडस ओलावा लागतो, मग ते गहू ओलसर होतात. रेमेडी काय करता येईल? वी कॅन ड्राय देम इन सनलाईट फॉर 2 or 3 times. कीप वीट इन ड्राय प्लेस, हे काम करू शकतो आपण, त्याला सुकवू शकतो, वाळवू शकतो.
द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सोअर स्लाइटली बिटर. म्हणजे आपलं दही असतं ना, जास्त दिवस ठेवलं ना असं कसं तरी लागतं, म्हणजे असं आंबटची पण वेगळी टेस्ट लागते. इफ द योगर्ट इज स्टोअर्ड फॉर अ लॉंग टाइम इट मे टर्न सोअर ऑर बिटर. स्टोरिंग इट ऍट इम्प्रॉपर टेम्परेचर ऑल्सो रिझल्ट इन टू बिटरनेस. रेमेडी काय, योगर्ट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू बटर मिल्क ऑर ऍड शुगर टू इट. मस्त ताक प्या, लस्सी प्या, मजा करा आणि खाऊन टाका, ठेवू नका. कट फ्रूट्स हॅव टर्न ब्लॅक. म्हणजे आपण कापलेली फळं कशी होतात, काळी पडतात. कारण काय, द केमिकल रिॲक्शन स्टार्ट इन द कट फ्रूट्स विच मेक्स देम ब्लॅक. केमिकल रिॲक्शन आहे त्याला ऑक्सिडेशन असंही म्हणतात. पुस्तकात नाही लिहिले ना, पण मी सांगते. ऑक्सिडेशन होतं, हवेशी संपर्क होतो ना, अशा वेळेला ते काळे पडतात. रेमेडी काय, द पीसेस ऑफ कट फ्रूट्स शुड बी इमिजिएटली स्टोअर इन एअर टाईट कंटेनर्स. सीजनिंग द फ्रूट्स पीसेस विथ स्लाइट शुगर ऑर सॉल्ट ऑल्सो प्रिव्हेंट द ब्लॅकनिंग. ओके, द लास्ट क्वेश्चन इज गिव्ह रिझन्स. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 degree Celsius. म्हणजे अन्न छान राहतं 5 degree Celsius का. इन कोल्ड टेम्परेचर ऑफ 5 degree Celsius द रिॲक्शन्स कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स डू नॉट टेक प्लेस. बॅक्टेरिया, फंगी असं कोणकोण काय म्हणत असतं, विच स्पॉइल द फूड आर इनॅक्टिव्ह सच लेस टेम्परेचर फूड स्टफ्स रिमेन सेफ ॲट धिस टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन इज, नाउअडेज फूड इज सर्व बफेट स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग्स. बऱ्याच ठिकाणी काय होतं, कार्यक्रम असतो आणि मस्त आपलं बुफे डिनर असतं, जायचं मस्त खायचं प्यायचं मज्जा करायची. द बफेट स्टाईल इज युजफुल टू प्रिव्हेंट द फूड वेस्टेज अँड सेव्ह द फूड. कारण बफेटमध्ये खायचं म्हणलं की मस्त ताड भरून घ्यायचं, पोट भरलं नाही की त्याचं टाकून, आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. म्हणून सांगितलं त्यांनी की आपण, आपल्याला बफेट स्टाईल काही उपयोगाची नाही आहे, त्याच्यामुळे अन्नपदार्थ वाया जातो. द ट्रॅडिशनल मेथड ऑफ सर्विंग द फूड रिझल्ट इन टू वेस्टेज अँड हेन्स नाउअडेज फूड इज सर्व्ह बफेट स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग्स. म्हणजे आपण बफेट स्टाईल चांगली आहे, पण खूप प्रमाणात अन्न वाया घालवणं चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे ते तेवढी काळजी घेतली तर मग काहीच प्रश्न नाही. सो अशा प्रकारे आपलं काय झालंय, आता इथे सगळं वर्क एक्सरसाइज सोडून झालेली आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.